है प्रभु रामचंद्र ने कि सुख दुख का कारण जो मन है तेच मन पुनः आनंदाला कारण होतं का? जर होत असेल तर त्याचा उपाय काय आहे? नामुनी म्हणते राम, जो कुठल्या गोष्टीचा आपल्या परमार्थ वाटेवर सत्यप्राप्तीच्या वाटेवर कुठला तरी एक प्रतिबंध आहे, अर्थात कुठली तरी एक अडचण आहे, तिचा नाश झाल्याशिवाय आपण त्या स्थितीमध्ये प्रतिष्ठित होऊ शकत नाही. आणि ज्यांनी ही अडचण दूर केली ते खरे स्थिती करण्यायोग्य आपल्या हृदयामध्ये उतरतेत. आणि असे महात्मा पुरुष जे आहेत ते आपल्या परंपराला प्राप्त होते, सत्य आनंदाला प्राप्त होते, म्हणजेच ते सत्याला प्राप्त होते. तर सर्वात मोठा प्रतिबंध काय आहे आणि त्याचा नाश कसा करायचा राम? तर सर्वात मोठा प्रतिबंध आहे हे जे शरीर आहे, हा देह आहे, तो मीच आहे. आता त्याच्या उलट विचार कर की हा देह मी नाही आणि या देहाच्या संबंधित जे काय आहे ते माझं नाही आणि हे अटल सत्य आहे ते प्रिय नाही. आणि अविद्येनं घनीभूत विलास करणारी ही जी माया आहे त्याच्यात असलेले हे विषय आहेत ते सत्य वाटत आहे. म्हणजे संपूर्ण जग जे तुला दिसतंय ना ते अविद्येचं घनीभूत आहे. तेच पुरुष इथं श्रेष्ठ झाले ज्याने तिकडं मुख मोडला, म्हणजे तिकडे उन्मुख झाले, ज्यांनी तिकडे पाठ फिरवली तेच खरे जिंकले, ज्यांनीच खरा विजय प्राप्त केला. कारण सर्व प्रकारचे जे उपद्रव आहेत ते या संसारामध्ये प्राप्त होते. म्हणून या सर्वांचं दुःख, या सर्व दुःखांचं निवारण करण्यासाठी एकमात्र उपाय काय असेल? एक तर मनाला आपल्या ताब्यात तरी घे, वश तरी कर, किंवा त्याचा संबंध तरी सोड. कारण सर्व महापुरुषांनी एकमुखानुसार एवढा सांगितला, मनाच्या निग्रहाचा उपाय जर करायचा असेल तर भोगाच्या इच्छेचा त्याग करता आला पाहिजे आणि विवेकाच्या वाटेवर सत्यसंगात टिकता आलं पाहिजे. त्याशिवाय आत्मबोधाचं महत्व आपल्यामध्ये आतमध्ये पसरेल, अन्यथा नाही. कारण जे जे तत्वदर्शी पुरुष आहेत, मग ते ब्रह्मर्षी असो राजर्षी असो, त्या सर्वांनी एक मुखाने एकच सार काढला की भोगाची इच्छा एवढंच बंधन आहे आणि त्याचा त्याग मोक्ष आहे. कारण भोगाची इच्छा झाली म्हणजेच वासनेनं आवृत्त झालेली ही बुद्धी जी आहे केवळ दोषाला जन्म देते आणि अन्य कशाला नाही. आणि याच्यामध्ये वासनेचा जो समूह त्याचं आकर्षण होत, म्हणून आमचा स्वतःचा अनुभव असा आहे राम, जिथे राग आणि द्वेष जन्माला येत नाहीत तिथंच फक्त चंचलता रहित अशी जी बुद्धी आहे ती हळूहळू हळूहळू परमशांतीला प्राप्त होते. आपल्या निदर्शनास काय येत की प्रत्येक साधक ज्याला परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घ्यायची त्याची घाई आहे, घाई गडबडी संसारात चालते परमात्मा चालत नाही.
म्हणून ज्यावेळेस शुभ भावना अंतःकरणामध्ये आपल्यामध्ये स्थिरावते आणि त्याचं अनुसंधान आपल्यामध्ये स्थिर होतं, त्यावेळी मन प्रसन्न होतं, शुद्ध होतं आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे हळूहळू हे मिथ्या जगाचं जे ज्ञान आपल्यामध्ये भरलेलं आहे ते या ज्ञानाच्या बळावर हळूहळू शांत होत जात. आणि मग आकाशामध्ये जसं सूर्योदय झाल्यानंतर सगळीकडे पृथ्वीवर प्रकाशच प्रकाश होतो, तसं पुण्य उदय आल्यानंतर विवेकाचा प्रसार होतो. माझ्या म्हणण्याचा सार एवढाच आहे, राम असा पुरुष कल्पनेला थारान देता आहे, त्या कल्पना त्याच्यात छिन्न विछिन्न होते आणि मोहरही आणि वासना शून्य होतो. आणि मग त्याला कळू लागतं जो कोणी मी विशुद्ध आत्मा आहे तो संसारी पुरुष नव्हे. जे काय माझ्याबरोबर हे शरीर फिरतात ते शरीर मी नव्हे, त्या शरीरातले जे काही भाग आहेत ते मी नव्हे. अर्थात हे सगळं जड आहे आणि या जडाला चालवणारा आत्मा तो आकाशासमान निर्लेप आहे. आकाशामध्ये जसं सूर्य उगवावा तर त्याला आकाशाला त्याचा फायदा ना तोटा. पण सूर्याची किरण आकाशाला स्पर्श करू शकत नाही, तसंच सूर्य नसताना जो अंधार असतो तो सुद्धा आकाशाला स्पर्श करू शकत नाही. अशी शुद्ध आत्मज्ञानाची स्थिती असते, म्हणजे सुखाच्या वेळी सुख स्पर्श करू शकत नाही आणि दुःखाच्या वेळी दुःख स्पर्श करू शकत नाही. पण हे राम करणार कसे? कारण ज्यांच्यासाठी हा ज्ञानी पुरुष आपल्या अनुभवाचा अंश देण्याची इच्छा ठेवेल त्यांना सुद्धा अपेक्षित हेच असलं पाहिजे. कारण होते राम असं, रेशमाचा किडा जसा आपल्याच बंधनामध्ये आपल्याला गुंतून घेतो आणि जे रेशमी तंतू आहेत त्याचं जाळं तयार करतो, अगदी अशाच प्रकारे हा जो जीवात्मा आहे तो स्वतःभोवती असे विकल्प वासना कल्पना यांचं जाळं बनून आपल्यालाच आपल्या त्याच्यामध्ये बांधून घेतो. साध्या भाषेत सांगायचं राम तर तुला जीवात्म्याच्या मनामध्ये जशी वासना असते मागे पुढे त्याला तसे जन्म होते पण तसे शरीर प्राप्त होते. म्हणून शुभ वासनेन मनुष्याचं चित्त खूप महान होत असत. ही दरिद्रता अशा प्रकारच्या ज्या पीडा एखाद्या सुज्ञ पुरुषाच्या जीवनामध्ये आल्या तर तो सुज्ञ पुरुष अर्थात कुठल्याही प्रकारची पीडा सुज्ञ पुरुषाच्या आयुष्यात जर आली तर तो उदारगतीचा कधी त्याग करत नाही. कारण त्याला माहित आहे बंधनाला स्थान देणारा मीच आहे आणि मोक्षाला वाट करून देणारा सुद्धा मीच आहे. आणि मग कळू लागतं खऱ्या अर्थानं बंधन मी नाही आणि मोक्ष मी नाही.
जशी जशी त्याची गती उच्च होईल तसं तसं त्याच्या लक्षात येतं इथे बंधनाचा अभाव नाही, इथे बंधनाचा अभाव आहे. आणि ना बंधनाची सत्ताही आहे. अजून सोप्या भाषेत सांगतो राम, बंधन आणि मोक्ष या अवस्था आहेत. पण हा पुरुष मात्र द्वैत आणि अद्वैत या दोन्ही अवस्थेच्या पलीकडे स्थित आहे. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण असं विज्ञान आनंदमय अशी एक ब्रह्मसत्ता आहे. असा त्याचा दृढ निश्चय झाल्यामुळे तो खरा परमार्थी आहे. कारण हे जग म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे, अर्थात परमात्म तत्वाची विश्रांती करण्यासाठी एक उत्तम स्थान आहे. जरी हे जगत मिथ्या असलं तरी परमात्म स्वरूपाची विश्रांती करण्यासाठी हे जग उच्च आहे, श्रेष्ठ आहे. कारण मिथ्या कळल्याशिवाय सत्यामध्ये विश्रांती होणं शक्य नाही राम. असं ज्ञान ज्याला होत नाही, असं ज्ञान ज्याच्याकडे नाही, त्याला हे दृश्य जगत दुःख देणारच दिसू लागतं. आणि जर हे ज्ञान त्याच्याकडे असेल ना राम, तर हे जग त्याला ज्ञान देण्याच्या योग्यतेच होत, अर्थात मोक्ष देण्याच्या योग्यतेच होत. हो चल, त्याही पेक्षा तुला अजून श्रेष्ठ बोध देतो राम. तो श्रेष्ठ बोध असा आहे की तत्व एकच आहे आणि ते यथार्थ आहे. तत्व एकच आहे आणि ते यथार्थ आहे आणि ते ज्ञानसिद्ध आहे. त्याला सिद्ध करायचं नाही. जसं ज्या भावाभावामध्ये प्रेम नाही, ज्या भावाभावामध्ये प्रेम नाही तो भेटला काय आणि न भेटला काय, हे का तुला सांगत आहे? का संसारातला तुझा अनुभव आहे? त्याच्या भेटण्याने सुख होत नाही आणि त्याच्या न भेटण्याने दुःख होत नाही. बिलकुल त्या प्रकारे राम परमार्थ तत्वाचं जे शुद्ध तात्विक ज्ञान ते जर झालं ना, तर मग माझा तर असा अनुभव आहे आणि महापुरुषांचा अनुभव असा आहे राम की हे जे पंचभौतिक शरीर राहू दे किंवा न राहू दे, पण या तत्वाला प्राप्त झालेला पुरुष राहण्याच्या सुखानं आणि जाण्याच्या दुःखानं कधी चिकटत नाही, हे त्रिवार सत्य आहे राम. म्हणून माझा शेवटचा बोध तुला एवढाच आहे, ज्याला तू चित्त म्हणतोस ते सर्वता शांत कर. ते सर्वता शांत झाल्यानं शरीराच्या दोषाशी तुझा असलेला संबंध त्याचा हळूहळू त्याग होईल. आणि मग हळूहळू त्याग होता होता धीराला धैर्याला प्राप्त झालेली तुझी बुद्धी. पुन्हा जन्म आणि मृत्यू हे जर त्याला प्राप्त झाले तर असं समज पारलौकिक
आणि ई हे लौकिक. या निरसगतीवर तू दृष्टीपात करून विवेक आणि विचाराच्या द्वारा परमात्म तत्वरूपी दीपक प्राप्त करून तू त्रिविध ताप रहित हो. तुझ्या याच देहामध्ये किंवा देहरूपी नगरामध्ये तू आनंदपूर्वक तू स्वानंदपूर्वक प्रतिष्ठित होशील. माझा सांगण्याचा सार तुला एवढाच आहे राम, वास्तवामध्ये तुला कळू लागेल की हे जे चेतन परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्व ना त्याचा अस्त होतो ना उदय होतो, ना ते उठते ना बसते. नाते येते आणि जाते, नाते इथे आहे नाते तिथे आहे. मग ते जे रघुनंदन हे निर्मळ असं चेतन परमात्म तत्व आहे ते स्वयं आपणच आपल्यामध्ये स्थिर आहे, त्या स्थिरतेमध्ये स्थिर हो. हाच माझा तुला अंतिम उपदेश आहे. इति शिवम राम.